शेतकरी मित्रांनो नमस्कार. बऱ्यापैकी सोयाबीनच्या पेरण्या सगळीकडे झालेल्या आहे आणि सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं जे पहिलं नियोजन असतं ते म्हणजे की सोयाबीन पिकाला पहिली फवारणी घेणं. जर तुम्हाला पण सोयाबीन पिकाला जर पहिली फवारणी घ्यायची असेल आणि पहिल्या फवारणीमध्ये जर तुम्हाला सोयाबीन पिकाचा भरपूर प्रमाणामध्ये फुटवा करायचा असेल तर मी तुम्हाला जे आज औषधांचं कॉम्बिनेशन सांगणार आहे त्याचा आवश्यकतेमध्ये वापर करा. निश्चित तुमच्या सोयाबीन पिकाचा जो काही फुटवा वगैरे असणार आहे हा जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसून येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, फवारणीचं व्यवस्थापन करत असताना, नियोजन करत असताना आपल्याला 2 ते 3 मुद्दे नेहमी सुरुवातीला लक्षात घेणं गरजेचे असतात. त्याच्या आधारे आपल्याला औषधांची निवड करायची आहे. पहिली फवारणी घेत असताना एकतर आपल्याला अशी औषधं निवडायची आहे की ज्या औषधांमुळे आपल्या सोयाबीन पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला याच्यासोबत एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकावरती तांबेरा वगैरे असेल किंवा बाकीचे बुरशीजन्य रोग वगैरे असेल हे त्यामध्ये येऊ नये. आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला अळी नियंत्रणासाठी आणि सुरुवातीला येणारी आपल्या सोयाबीन पिकामधली खोडकीड हिच्या नियंत्रणासाठी एखादं कीटकनाशक घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला औषधं त्यामध्ये निवडायचे आहे आणि याच्या आधारे आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. तर सोयाबीनचा जास्तीत जास्त जर फुटवा करायचा म्हटलं तर सगळ्यात टॉपचं मार्केटमधलं औषध ते म्हणजे की चॅलेंजर. आपल्याला याचा त्यामध्ये वापर करायचा आहे कारण चॅलेंजरमध्ये ऑक्झिन आहे, सायटोकायनिन आहे, त्यानंतर 16 प्रकारचे वेगवेगळे नॅचरल अमिनो ॲसिड आहे. याच्यामुळे काय होत असतं की आपल्या सोयाबीन पिकाचा जास्तीत जास्त फुटवा व्हायला मदत होत असते. तर याच्यासाठी आपल्याला चॅलेंजरचा वापर करायचा आहे आणि शेतकरी स्वतः त्यामध्ये सांगत असतात का चॅलेंजरला चॅलेंज नाही, एवढे चांगले रिझल्ट आपल्याला ह्या चॅलेंजर औषधाचे पाहायला मिळत असतात. जर प्रामुख्याने तुम्हाला जास्तीत जास्त जर फुटवा पाहिजे नसेल तर निश्चित तुम्ही चॅलेंजरचा वापर करा. आणि शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचा जर सुरुवातीला जास्तीत जास्त जर फुटवा झालेला असेल तर पुढे जाऊन जास्तीत जास्त फुले लागले जाता आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त शेंगा लागले जाता आणि नंतर आपल्याला भरपूर उत्पन्न मिळायला मदत होत असते. यासाठी सुरुवातीला जास्त फुटवा होणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी आपल्याला चॅलेंजरचा वापर करायचा आहे. चॅलेंजर वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 5 ml वापरायचं आहे. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या मुळ्यांची सुरुवातीला चांगली वाढ पण झाली गेली पाहिजे कारण सुरुवातीला जर तुमचं खोड मजबूत असेल, पांढऱ्या मुळे जास्त वाढलेलं असेल तर बाकीची रोगराई जी आहे ती जास्त करून आपल्या पिकावरती येत नाही. यासाठी आपल्याला ह्युमिक जेल वापरायचं आहे. ह्युमिक जेल वापरत असताना 15 लिटरच्या पंपासोबत साठी आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि बुरशीजन्य रोग वगैरे असेल, सतत पाऊस चालू असेल तर गरजेनुसार तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता. वापरत असताना व्हिटोको ह्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. व्हिटोको घेत असताना 30 ग्रॅम घ्यायचा आहे. आणि अळी नियंत्रणासाठी तुम्ही कोणतेही त्यामध्ये कीटकनाशक घेऊ शकता. प्रोपेक्स सुपर घेऊ शकता, प्रोपेन सुपर घेऊ शकता किंवा व्ही लिका वगैरे असेल किंवा इतर दुसरं सुद्धा एखादं अळी नियंत्रणासाठी जर एखादं चांगलं कीटकनाशक असेल त्याचाही जर वापर केला तरी पण चालेल. शक्यतो वापरत असताना प्रोपेन सुपरचा त्यामध्ये वापर करा. अळी पण नियंत्रित होते, खोडकीड वगैरे जर असेल तर ती सुद्धा नियंत्रित व्हायला मदत होत असते. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रोपेन सुपरचा वापर करत असताना 30 ml घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे चारही औषधं त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि याची आपल्याला सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी घ्यायची आहे. ही पहिली फवारणी घेत असताना ज्यावेळेस आपलं सोयाबीन पीक साधारणपणे 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान असेल त्यावेळेस ही पहिली फवारणी करायची आहे. ही फवारणी करत असताना तणनाशक आधी मारून घ्यायचं आहे. तणनाशक मारल्यानंतर साधारणपणे 5 ते 6 दिवसानंतर फवारणी करा कारण तणनाशकमुळे अनेक वेळेस आपल्या सोयाबीन पिकावरती ट्रेस आलेला असतो. तर ह्या फवारणीमुळे तुमच्या सोयाबीन पिकावरती आलेला ट्रेस असेल, पिवळेपणा असेल तो पण जायला मदत होईल. तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ असेल, फुटवा असेल तो पण वाढेल, हिरवेपणा पण येईल, अळी नियंत्रणात पण होईल आणि बुरशीजन्य रोगांवरती सुद्धा नियंत्रण व्हायला ह्या फवारणीमुळे मदत होणार आहे. तर निश्चित ही सोयाबीन पिकासाठी ही पहिली फवारणी आवश्यकतेमध्ये करा. सांगितलेला वेळ आणि औषधांचं प्रमाण मापात वापरा जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला मदत होईल. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुलही विसरू नका. धन्यवाद.